वैदेही हे काय झालं कसं झालं हा बोल ना हे काय अरे अरे मानस तिला आत तरी येऊ दे मग विचार हे बाळा मी पाणी घेऊन येते बस मानस तू बॅग घेऊन कुठे निघाला होतास काही विचारू नको तो तुझ्याकडे येत होता कोल्हापूरला कोल्हापूरला माझ्याकडे का बाबा बाबा एकतर वैदेहीला एवढं लागलंय ते मला कोणीच कळवलं नाही आणि मला आत्ता कळतंय तुम्ही का नाही सांगितलं मला हे सगळं सॉरी सॉरी त्यात त्यांची चूक नाहीये सॉरी म्हणजे ऍक्च्युली मीच त्यांना सांगितलं होतं की तुला काहीही सांगायचं नाही हा कारण काय खरं म्हणायला गेलो तर मग मायनर लागलं होतं पण कळल्यानंतर मग तू हायपर झाला असतास हे बघ ना म्हणजे झालास ना लगेच बॅग भरून येतोय कोल्हापूरला ऍक्च्युली मी आता खाली जेव्हा गाडी पार्क करत होतो ना तेव्हा तान्याचा फोन आला मला की तिने सगळं सांगितलंय मानसला मला वाटलंच होतं की हा निघत असेल आता कोल्हापूरला हा म्हणजे बघ ना आणि हेच ऍक्च्युली हेच मला अवॉइड करायचं होतं सो म्हणून तुला सांगत नव्हतो तुला हे असं कळल्यानंतर जर वाईट वाटलं असेल तर मग म्हणजे सॉरी समीर यार अरे नाही आय एम रिअली सॉरी पण खरंच बघ ना म्हणजे इज फाईन विचार दिला वैदेही तुला तुला त्रास वगैरे होतोय का दुखतंय काय मनस मनस अरे ती प्रवासातून आली ना एवढे तास प्रवास करून अंग आंबून गेलं असेल तिचा तर विश्रांती घेऊ दे तिला फ्रेश होऊ दे हा जा आत घेऊन जा जा बाळा सावकाश तिची कपड्याची बॅग आत भेटल्यानंतर बरं वाटलं त्याला अरे काय बरं वाटलं माझ्यावर चिडला ना तू उगाच मी सांगत होतो तुला तर आत्या मी निघू आता का मला एक छान कडक चहा मिळेल आल्याचा दादा तू नसताना ना या पोरांनी खूप त्रास दिलाय मला उद्या उठलास ना की यांच्या सगळ्या करामती सांगेल कुसुम सकाळी नाहीये मी मला आत्ताच निघायला हवंय म्हणजे अरे मी लगेच रात्रीच्या गाडीत निघतोय अगं रजा नाहीये ऑफिसला पोचायला हवंय उद्या मी हिला सोडायला म्हणून आलो म्हणजे तसा हा होता पण मलाच राहावे ना म्हणून आलो मी हा सोडेल मला आता स्टँडवर हा तू एक काम कर मला सुद्धा एक छानसा चहा टाक तुला तर फावलंच आहे ना चहा टाक म्हटल्यावर मी जरा फ्रेश होतो आणि मग एक अर्ध्या तासात निघूया आपण येस आणि हे बघ प्रतिभाने बॅग मध्ये वैदेहीसाठी काहीतरी लाडू बिडू असं सामान दिले ते सगळं काढून घे काढून फ्रेश हो बस खावलं ना लगेच चहाचं अरे बापरे एवढं दिले खायला मानस चिडलायस ना माझ्यावर आय नो मी खरंच खूप वाईट आहे ना आय मीन न सांगता तुला अशी घाईघाईत निघून गेले आपलं काहीच फोनवर सुद्धा बोलणं झालं नाही त्यात मला इतकं लागलंय हेही तुला कोणी सांगितलं नाही आय नो तू चिडलायस आणि तुझं चिडणं स्वाभाविक आहे आणि मला माहितीये मी कितीही सॉरी म्हणाले तरी तरी तुझा
तुझा त्रास तुझा स्ट्रेस काही कमी होणार नाही. तू माझ्यावर चिडलायस ना, माझ्याशी नको बोलूस, पण निदान आपल्या बाळाशी बोल. हे बघ, तू बोलवतोय तुला इथे. I'm really sorry. वैदेही यार, तुला दुखत नाही आहे ना? हा अरे नो, आय एम फाईन. आणि थोडं दुखत वगैरे असलं ना तरी इट्स फाईन, कारण आता तू माझ्यासोबत आहे. ओके, गेला ना तुझा राग? हो गेला. पण वैदेही, त्या शालमलीचा राग जाईल की नाही माहित नाही, खूप रागावली. पण ठीक आहे, तिला रागवायचं तर रागवू दे, मी आहे ना, मी आहे तुझ्या बरोबर, मग काय टेन्शन. आणि ऐक, तू मी आणि आपलं बाळ हे एवढंच आयुष्य आहे आपलं, आणि त्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. ओके, I love you. I love you too. Good morning, Atya. Good morning. Hi. कुठे चाललीस? मानसचा डबा करायला. वाटलंच मला. दोन्ही तयार करून ठेवलेले आहे मी, डबा सुद्धा भरलाय मी त्याचा. पोहे आहेत बघ, ते घे आणि खाऊन घे. चल तुम्ही. हो मीच. काही प्रॉब्लेम आहे तुला? नाही नाही, प्रॉब्लेम असं नाही, पण पण काय गप्पा मारणार, वेळ वाया घालवू नकोस. जा, ते गरमागरम पोहे आहेत तोपर्यंत खाऊन घे, आणि पोहे खा तोपर्यंत मी तुला दुधाचा ग्लास पण आणून देते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू अजून रेडी का नाहीयेस? आज ऑफिसला जायचा मूड नाहीये माझा. एक मिनिट, उगा सुट्टी वगैरे घेऊ नकोस, असं नको करू. एक मिनिट, एक मिनिट. मी काय करायचं ना ते मला माहिती, आणि आज मी ऑफिसच नाही, बायकोच्या ड्युटीवर. मानस, माझी मैत्रीण आहे ना मंजू, तिने बोलवलंय मला आज, मी मग जाऊन येते तिच्याकडे. अच्छा, मंजू मावशी म्हणजे तुझी लहानपणापासूनची मैत्रीण ना? हो ना, अगदी बालवाडीपासून. वैदेही, आत्याचं हे नवीन रूप तुला कसं वाटत? पुरा करायचं. तू पटापट खाऊन घे आणि बायकोच्या ड्युटीवर लाग, आणि तिला माझ्याबद्दल मला तिच्याबद्दल काय वाटतं ना हे आमचं आम्ही बघून घेऊ, कळलं ना? काय वैदेही? हो आत्या, एकदम करेक्ट आहे तुमचं. काय करायचं ना, खूप मस्त चौकशी. हो मग मी आणि आत्या बघून घेऊ. हो ना आत्या? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलेच पसंत ये लवकर. काय आज एकदम सारी खुशीत दिसते. मग ऐकलंस तर तूही खुश होशील. काय? एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज? काही वेळापूर्वी मानसचा फोन आला होता. अँड गेस व्हॉट, वैदेही इज बॅक. वैदेही परत आली? येस. कधी? हो सांगतो, काल रात्री. कशी आहे? हा मानस म्हणाला बरी आहे, म्हणजे डोक्याला थोडस लागलंय तिच्या, बट शी इज फाईन. वैदेच्या डोक्याला मार कसा? थांब मी फोन कर. अगं हो इतकं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये, थोडस लागलंय असं म्हणाला मानस. मानस म्हणाला, पण लागलंय ना तिला, आणि ह्याला जबाबदार ना मानस आहे. मी म्हणालेच होते त्याला.
शामली ओके टेक इट इजी. इतकी पॅनिक का होतीस तू? हो ना, मी कशाला पॅनिक वगैरे होऊ. पण दसऱ्याच्या दिवशी आणि त्याच्या आधी मला जे मागवलं गेलंय ना ते मी अजून विसरले नाही. बस माणूस, अरे काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे काय? मी सांगितलं ना की आज मी बायकोच्या ड्युटीवर आहे, मग मला माझी ड्युटी नीट करू दे ना. तू बस हे ब्रेकफास्ट आण. कशा घे. एक मिनिट, तुझा ब्रेकफास्ट कुठे आहे? नाही मी करतो. अरे तू का? आणि हा मी आज तुला माझ्या स्वतःच्या हातांनी भरवणार. वेड लागलंय का तुला भरवण? हे बघ, मला मान्य मला थोडं लागलंय, बट आय विल बी फाईन. मी काही इतकी आजारी वगैरे नाही, कारण मी खाते. हे बघ, तुझ्या समोरच खाते, भरवू वगैरे नको. बरं ठीक आहे, ते सगळं राहू दे. पण तुझ्या मनातला आजार दिसतोय ना मला. नाही म्हणजे कोल्हापूरला गेल्यानंतर वाढला असेल ना तो. म्हणजे मनातला आजार म्हणजे? अगं हो, त्याच्यासाठी तर सुट्टी घेतली मी आज. नीट सांगशील का मला काय आजार, मनातला काय आजार? आता तूच सांग. कोल्हापूरला गेल्यानंतर माझी आठवण जास्ती येत असेल ना तुला. हा, आणि आठवण कुठून येते? मनातून. एक्झॅक्टली. मग आता मनातली आठवण वाढली म्हणजे मनातला आजार सुद्धा वाढला ना. माहिती कसं असतं माहिती का, एखाद्या माणसाला विटॅमिनची डेफिशियन्सी असली ना की मग त्याला विटॅमिनचा एक्स्ट्रा डोस देतात ना. तसं तुझ्या आजारासाठी आज जी मी सुट्टी घेतली ना, ते तुझ्यासाठी एक्स्ट्रा डोस आहे. आता तू प्लीज नाश्ता कर. आणि हा, मी तुझ्यासाठी मस्त गरमागरम कॉफी बनव. बाय, गुड डे. गुड डे. अच्छा ऐक ना, काय आज लंचला भेटतेस? नाही आज नको. अरे आज मला वैदेहीला भेटायला जायचंय, खूप बोलायचंय तिच्याशी, खूप काही विचारायचंय तिला, आणि मुळात म्हणजे तिला कितपत लागलंय हे बघायला जायचंय. मानसच्या मूर्खपणाचे हे सगळे परिणाम आहेत. नाही जा तू, पण मला वाटतं आज नको. का? आज मुहूर्त वगैरे नाहीये का वैदेला भेटायचा? नाही नाही तसं नाही, पण आज मानस वैदेही बरोबर थांबणार आहे तिची काळजी घ्यायला. ओ, सो लेट देम बी टुगेदर. अच्छा अच्छा, म्हणजे आधी एवढ्या लांबच्या प्रवासाला पाठवायचं, तिला तिकडे दुखापत होऊ द्यायची, आणि मग घरी बसून वैदेहीची काळजी वगैरे करायची, नाट्य करायची. वा, एक कम ऑन शालमली, तू असं म्हणतेस जसं मानसने तिला कोल्हापूरला मुद्दामून पाठवलं, आणि आता तिला जे काही लागले ते सुद्धा प्लान करून घडवून आणलंय. असं काही नाहीये, मलाही माहित, पण मुळात इतक्या लांब अशा अवस्थेत पाठवायचंच कशाला? पाठवलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं ना. हे बघ शालमली, मला असं वाटतं की ही मानस आणि वैदेही मधली खूप पर्सनल गोष्ट आहे, आणि इतक्या पर्सनल गोष्टीच्या बाबतीत बोलण्याचं आपल्याला काहीच कारण नाहीये ना. असेल ना, पण एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे मत मी मांडूच शकते ना निदान स्वतःच्या घरात. राईट, पण तरीही मला असं वाटतं की उगाचच नको त्या गोष्टीनं तू जास्त महत्व देतेस, त्यापेक्षा आता स्वतःकडे लक्ष दे, स्वतःची काळजी घे. आता तुला बाळ होणार आहे हे विसरू नकोस. मी काहीच विसरले नाही, आणि इतक्या सहजासहजी विसरणार पण काही विसरलो नाहीये मी. सगळं आठवत आहे, सगळ्या आठवणी आणि अप्स अँड डाऊन. पण मानस, आपण एक गोष्ट मान्य करायलाच हवी, ती म्हणजे प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन आहे. आपण पहिल्यांदा भेटलो त्या दिवसापासून ते आजपर्यंत. ऑफकोर्स, आय मीन लग्न प्रेम ह्या सगळ्या गोष्टींना खूप म्हणजे आय मीन एखाद्या माणसाला खूप रिस्पॉन्सिबल आणि मेच्युअर बनवतात. आणि मला सगळं आठवतंय, मी
लपून छपून तुला कॉलेजमध्ये बघायचो, तुला चिठ्ठ्या पाठवायचो आणि आणि वाढदिवसाला तुझ्या घरी घुसलो होतो बिंदास. बरं ऐक, मी मी जरा आलेच. काय काय काय, कुठे कुठे? पाणी हवंय. तहान लागते. हा ठीक आहे, अजिबात उठायचं नाही, इकडे बसायचं. अरे ये बंदा आपके खिदमत में हाजिर है तो आप. माणूस तुझं काय चाललंय? म्हणजे तू साधारण, म्हणजे मला असा फील येतोय की मी खूप आजारी आहे. हा म्हणजे आता थोडीशी आजारी आहेस तू, म्हणजे जे कोल्हापूरला आपटलीस पडलीस त्याच्यामुळे थोडी आजारी आहेस. पण ही ऍक्च्युली मनाच्या आजाराची ट्रीटमेंट आहे ना आपल्या दोघांसाठी. म्हणजे आता गेले काही दिवस आपल्या दोघांनाही सहवास नामक जे विटॅमिन आहे ते आपल्या दोघांनाही मिळत नव्हतं, हो की नाही? ह्या सहवास नामक विटॅमिनचा ओव्हरडोस कळते. तर तू बस, मी पाणी आहे. आणि हा बाय द वे, माझ्या हातचा स्पेशल ड्रायफ्रूट मिल्कशेक पिण्यात इंटरेस्ट आहे का? चालेल. गुड. केवळ माणूस एका अटीवर. काय? तू माझ्यावर अर्धा मिल्कशेक शेअर करशील का? बापरे, म्हणजे विटॅमिनचा ओव्हरडोस करणारच बोलते. दे आधी पाणी दे आणि हो पटकन. तू बस बस बस. मला आज वैदेहीला भेटायचं होतं तर हा माणूस घरात बसू नये, पण तो आहे म्हणून मी जायचं नाही असं थोडंस आहे. पण नको, तो असला की वैदेहीशी मोकळेपणाने बोलता नाही येणार. तिचं वागणं मला कसं आवडलं नाहीये हे हे नीट सांगता नाही येणार तिला. तिला लागलंय त्याबद्दल बोलले तर हा नक्की मध्ये बोलून सारवासारव करेल. नक्की काहीतरी भलतच बोलून विषय भरकटवून टाकेल. मला त्याला धडा शिकवायचाच आहे. गोड गोड बोलून शीतलला पण खिशात घातलंय त्याने. पण मी शीतल नाहीये, शालमली आहे. आणि मी तुला पूर्ण ओळखू नये माणस. आता बघच मी काय करते ते. खूप जुनी ओळख वाटते माझी आणि तुझ्या सुरांची. तुझ्या कविता तर मला गेल्या जन्माची ओळख सांगतात. आपलं नातं आहेच जन्मोजन्मीच आणि खूप वर्ष टिकणार. मानस, तू आज दिवसभर माझी खूप काळजी घेत, काहीच काम करू दिलं नाही, हलूही दिलं. काय इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर? प्रेम वगैरे नाहीये, हा स्वार्थ आहे. स्वार्थ? हो. म्हणजे? म्हणजे बघ, नॉर्मल माणसांना ना फक्त अन्न वस्त्र निवारा एवढ्याच गरजा असतात. पण माझ्या अन्न वस्त्र निवारा आणि वैद्य या मूलभूत गरजा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.